नमस्कार, मी अनिल जाधव, अॅग्रोवनच्या मार्केट कट्टामध्ये आपलं स्वागत. राज्यात जवळपास सगळ्याच भागांमध्ये, म्हणजे गोंदियाचा थोडासा काही भाग सोडला की मान्सून दाखल झाला असं हवामान विभागानं जाहीर केलंय. परंतु आपण जर पाहिलं तर राज्यात पाऊस असा कुठेच नाही, म्हणजे पेरणीयोग्य पाऊस कुठल्याच भागात झालेला नाही असं शेतकरी कळवतात. आणि तसं कुठं, म्हणजे सगळ्याच माध्यमांमध्ये सुद्धा अशाच बातम्या येत आहेत आणि आपल्यालाही माहिती आहे की असा पाऊस झालेला नाहीये. तरी काही शेतकऱ्यांनी आपल्याकडे जी काही सिंचनाची व्यवस्था आहे त्याच्यावर कपाशी लागवड केली किंवा काही ठिकाणी सोयाबीन लागवड झालेली, वेगवेगळी पिकं शेतकरी पुढे लागवड करतायत. परंतु हवामान विभागाने जेव्हा राज्य मान्सूननं व्यापलं हे जाहीर केलं तर तेव्हा शेतकऱ्यांमधून अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या की नेमकं हवामान आमच्याकडे तसं नाहीये, मान्सूनने राज्य व्यापलं तरी पण आमच्याकडे पाऊस नाहीये. एकूण शेतकऱ्यांचा असा रोष आहे की आमच्याकडे पाऊस नसतानाही तुम्ही मान्सून जाहीर केलाय. आणि बरेच शेतकऱ्यांनी, आता जवळपास बहुतेक शेतकऱ्यांनी असं म्हणता येईल की पेरणीची तयारी पूर्ण केली, खतं बी बियाणं घेऊन ठेवली आहे, तरी पाऊस नसल्यामुळे त्यांना काहीच करता येत नाही. तर येणाऱ्या काही काळ, पुढच्या आठवड्याभरामध्ये कदाचित आपल्याकडे पाऊस येण्याची शक्यताही आहे, तर मग या काळामध्ये शेतकरी पेरणीची गडबड करतील, घाई करतील, तसंही आता उशीर झालेलाच आहे. तर मग या परिस्थितीमध्ये हवामान कसं राहील? शेतकऱ्यांनी आता पेरणीला उशीर झालेलाच आहे, परंतु कोणत्या काळामध्ये पेरणी करावी, किती पाऊस झाल्यावर पेरणी करावी, जर उशिरा पेरणी झाली किंवा मग ती आपण जर कमी पावसात केली तर त्याच्या पिकावरती, येणाऱ्या पिकावरती काय काय परिणाम होऊ शकतात याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेत आज आपल्या सोबत आहेत अॅग्रोवनचे हवामान वार्तांकन करणारे अमोल कुटे आणि हवामान तज्ञ उदय देवळांकर सर. सर, मी आपल्या दोघांचंही मार्केट कट्टामध्ये स्वागत करतो. नमस्कार, जय किसान. तर मी सर्वप्रथम कुठे आपल्याकडे येतो, आता आपण बघितलं की 2-3 दिवसापूर्वीच हवामान विभागानं असं जाहीर केलं की मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापलंय, परंतु आपल्याकडे पावसाचा खंड आहे, कारण पाऊस पडलाच नाही. दोन काही भागांमध्ये फक्त पूर्व मोसमीच्या काही सरी पडल्या तेव्हापासून पाऊसच नाहीये. तर आणि हवामान विभागाने असं जाहीर केलं की पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाचा अंदाज आहे. तर या परिस्थितीमध्ये आपल्याकडे एक आतापर्यंतची परिस्थिती काय राहिली की म्हणजे 1 जून पासून जेव्हा केरळमध्ये पाऊस मान्सून दाखल झाला तर तेव्हापासून आता 15 जून पर्यंत जर पावसाचं एक आपल्याकडे परिस्थिती कशी राहिली आणि येणाऱ्या पुढच्या आठवड्याभरामध्ये हवामान अंदाज काय सांगतोय? नमस्कार. मुळात ज्यावेळेस मान्सून केरळमध्ये लवकर आला आणि तो वेगाने वाटचाल करीत आपल्या गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला त्यावेळेस अशी अपेक्षा होती की महाराष्ट्रातही मान्सून लवकर येईल, मात्र तसं झालं नाही. मान्सून हा 10 दिवस गॅप घेतला मान्सूनने आणि साधारण 10 जूनला मान्सून कोकणाच्या उंबरठ्यावर आला, ज्या ठिकाणी आपलं वेंगुर्ला आहे त्या ठिकाणी आल्याचं जाहीर केलं आयएमडीने. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्य महाराष्ट्राचा काही भाग, कोकणचा बहुतांश कोकण मान्सूनने व्यापला. त्यानंतर 2 दिवसानंतर मान्सून मराठवाड्याच्या काही भागात पोहोचल्यानंतर काल मान्सून आयएमडीने असं जाहीर केलं की मान्सूनने गोंदियापर्यंतचा भाग व्यापलाय. मुळात मान्सून दाखल होणं आणि मान्सून ऍक्टिव्ह होणं या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर ज्यावेळेस तो उत्तरेकडे तो मार्गक्रमण करत असतो त्यावेळी हवामान विभागाचे जे उपविभाग आहेत त्यामध्ये ज्या काही नोंदी घेण्यासाठी जे काही त्यांनी केंद्र निश्चित केली आहेत त्या केंद्रांवर जर सलग 2 दिवस पाऊस पडला 2.5 मिलीमीटर तर मान्सूनची उत्तरेकडची सीमा पुढे ढकलल्याचं सांगितलं जातं. आणि ज्यावेळेस मान्सून पुढे सरकत असतो त्यावेळेस बऱ्याचदा असं होतं की मागच्या भागामध्ये मान्सून खंड घेतो, म्हणजे मान्सून ऍक्टिव्ह नसतो. आणि मग शेतकऱ्यांचा प्रश्न असा येतो की पाऊस तर तुम्ही डिक्लेअर केलाय, मान्सून डिक्लेअर केलाय, आमच्याकडे पाऊस नाही, मग मान्सून कसा डिक्लेअर झाला? वास्तविक पाहता मान्सून ऍक्टिव्ह होण्यासाठी काही कालावधी जात असतो. जूनचा महिना जो आहे हा देशभरामध्ये मान्सूनचा ऍडव्हान्सचा महिना असतो, त्यामुळे या कालावधीमध्ये अंदाज वरतून अवघड जातं. कारण ही जी काही फेज असते ही मान्सून आपण तो ऍडव्हान्स फेज असते आणि त्या काळात वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात आणि एक पॅटर्न सेट होत असतो वातावरणाचा. तर आता सध्या जे काही अरबी समुद्रावरून वाऱ्याचा जो काही प्रवाह आहे मान्सूनचा तो तितका स्ट्रॉंग नव्हता आणि मान्सूनचा पाऊस पडण्यासाठी इतरही काही घटक कारणीभूत असतात जे आता सध्या स्ट्रॉंग नाहीयेत, जे पुढच्या 2 दिवसात स्ट्रॉंग होतील असं आयएमडीचं म्हणणं आहे. आणि 18 तारखेनंतर कोकणातून हळूहळू टप्प्याटप्प्याने पाऊस वाढत जाईल, राज्याच्या इतर भागामध्ये साधारणतः पाऊस पडेल असं आयएमडीचा एक अंदाज आहे. त्यामुळे मान्सून जरी दाखल झाला असला तरी ऍक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला अजून 1-2-3 दिवस वाट पाहावी लागेल असं एक आयएमडीच्या सांगण्यावरनं मी या ठिकाणी सांगतोय. अगदी बरोबर देवळांकर सर. आता जसं कुठेंनी सांगितलं की मान्सून दाखल झाला परंतु आपल्याकडे तसा पाऊस नाही पेरणी योग्य,
परंतु मराठवाडा विदर्भ खानदेश या बऱ्याच भागांमध्ये असं झालं की ज्या लोकांकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्या बऱ्याच शेतकऱ्यांनी कपाशी लावली, आपलं मका लावला किंवा मग बऱ्याच काही ठिकाणी सोयाबीन सुद्धा लागवड झाल्याचं आपल्याला दिसतंय. तर मान्सून दाखल झाल्याने आपल्याकडे पाऊसही तसा पाऊस नाहीये, म्हणजे मान्सून दाखल झाला पण पाऊस मोठ्या प्रमाणात नाहीये. पण आता ह्या ज्या काही लागवडी झाल्या आहेत तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी आता पाण्याचा ताण सुद्धा बसलाय. तर मग या परिस्थितीमध्ये ही पिकं साधली जातील का आणि आपण शेतकऱ्यांना काय एक सल्ला द्याल की शेतकऱ्यांनी पेरणी करताना कुठली काळजी घेतली पाहिजे, विशेषतः आता सध्याच्या परिस्थितीमध्ये? आपल्या खरीपाची जी एकूण पेरणी आहे त्यापैकी तीन प्रमुख पिकं आपल्याकडे आहेत. पहिल्या नंबरवर आलटून पलटून सोयाबीन असलं, दुसऱ्या नंबरवर लगोलग तेवढ्याच क्षेत्रावरती जवळपास कापूस असतो, कदाचित यावर्षी कापूस पुढे जाईल सोयाबीनला मागे टाकून, आणि मका उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद पासून या सगळ्या तापी आणि गोदावरीच्या खोऱ्याच्या मधला बेल्ट जो आहे त्याच्यामध्ये मका फार मोठ्या प्रमाणावर आहे. आता या तिन्ही पिकांचं एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की तिन्ही पिकांना 600 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस लागतो. कापसाला जवळपास 750 मिलीमीटर पाऊस लागतो आणि याचे वेगवेगळे टप्पे आहेत. आता सोयाबीन आणि मक्याचं ड्युरेशन कमी आहे पण ह्या कमी ड्युरेशन मध्ये देखील त्यांना 600 मिलीमीटर इतकं पाणी लागतं, म्हणजे याचा अर्थ उघड आहे की त्याच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर जर्मिनेशन पासून ते त्याच्या वाढ फॉर्मेशन पर्यंत किंवा मक्याचं कणीस भरेपर्यंत त्याला सातत्याने पाणी लागतं, म्हणजे एकूण याच्या पिरियड मध्ये अतिशय जास्त पाण्याची गरज असली ती पिकं आहे. कापूस तसं स्टर्डी क्रॉप आहे परंतु कापसाला तुम्ही लक्षात घ्या की पहिल्या 30 ते 40 दिवसांमध्ये त्याला फक्त 100 मिलीमीटर पाणी लागतं, म्हणजे उलट ॲग्रोनॉमिकली असं सांगितलं जातं की कापूस बागेत जर पेरला किंवा लावला तर त्याला मुद्दाम ताण द्यावा पाण्याचा सुरुवातीला, म्हणजे त्याच्यामुळे पाणी शोधण्यासाठी खोलवर जात, म्हणजे ही रिकमेंडेड प्रॅक्टिस आहे. आणि एक दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण ही तीन पिकं घेताना की आपल्या महाराष्ट्र कृषी संशोधन शिक्षण परिषदेचा सल्ला काय आहे, त्याच्या अंतर्गत जी चार विद्यापीठं काम करतात त्यांनी कॉन्टिजन्सी प्लॅन दिलेले आहेत, म्हणजे आपत्कालीन योजना दिली की जर समजा 15 जून पर्यंत पाऊस आला तर कुठली पिकं तुम्ही करायची आहेत. पाऊस आला तर म्हणजे 100 मिलीमीटर पाऊस झाला, पेरणी योग्य पाऊस झाला. आणि याशिवाय आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये आपला असा सल्ला असेल की मान्सूनचे सगळे ट्रिगर जे आहेत ते ऍक्टिव्हेट झालेले आणि पाऊस सातत्याने पडणार आहे. ट्रिगर जसं कुटेजींनी उल्लेख केला आता की मान्सून हे वारं आहे आणि पाऊस पडण्याची वेगवेगळी कारणं आहेत, मान्सून हवा येणं हे त्याचं फार सगळ्यात मोठं कारण आहे आणि याचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याकडे सगळ्यात जास्त असतं. परंतु ही एक हॉकीची जशी स्पर्धा असते की त्या हॉकीच्या खेळामध्ये खेळाडू एकमेकांना पास देत जातात, तसा हा विषुववृत्ताच्या पलीकडून आलेला पाहुणा त्याला आफ्रिकेच्या दक्षिण बाजूनी वाऱ्याचं मिळणारे जेट्स आहे, सोमाली जेट ज्याला म्हणतो आपण, त्यांनी मिळणारा जोर, ते आपल्याकडे ढकललं जाणं, वेगवेगळे पॅरामीटर्स आपल्याकडे तयार होणं, आपल्या उष्णतेचा फ्लक्स त्या किंवा केल्विन सायकल ज्याला म्हणतो त्यांनी मदत करणं, या सगळ्यांचा आता बारकाईने अभ्यास करायची शेतकऱ्याच्या मुलांनी सुद्धा वेळ आली, म्हणजे तुम्हाला थोडा अंदाज येईल की आणि काही फार अवघड हे काही रॉकेट सायन्स नाही, हे सहजपणे शिकता येईल, त्याचा जरा बारकाईने अभ्यास करावा आपण आणि मग आपल्याला समजेल. तर आता माझं सरळ सांगणं आहे की जर तुम्हाला अगदी 15 सप्टेंबर पर्यंत पाऊस नाही पडला तर पिकं कुठली लावायची आहेत ही ज्या विद्यापीठांच्या शेतकरी डायरी आहेत त्या सगळ्या डायरींमध्ये दिलेल्या आहेत, किंवा आपल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये कृषी विज्ञान केंद्र आहेत तिथं हे कॉन्टिजन्सी प्लॅन दिलेले आहेत. कृषी विभागाकडे सुद्धा मागणी केल्यानंतर जर अगदी कनिष्ठ पातळीवर नाही मिळालं तुम्हाला तर थोडंसं कृषी अधिकाऱ्याच्या वरती तुम्ही चौकशी केली तर आपल्या विभागाचा कॉन्टिजन्सी प्लॅन काय आहे, आपत्कालीन योजना काय आहे हे आपल्याला समजेल. हे मी तुम्हाला सांगतोय अशासाठी की फार एक्स्ट्रीम पोझिशनमध्ये हे लागतं, अजून ही वेळ आली असं मला वाटत नाही, कारण आपल्याकडं आदर्श वेळ मका आणि सोयाबीन पेरण्याची ही 25 ते 30 जूनच्या दरम्यानच आहे, कारण आपल्याकडे उशिराचे पाऊस जर पडले आणि परतीचा पाऊस आला तर ऐन हार्वेस्टिंग सीझनमध्ये लवकर पेरलेली मका आणि सोयाबीन सापडते हे आपण गेले 2-3 वर्ष पाहिलेले आणि त्यावेळेला मग कापणीचे भावही वाढून जातात, सोंगणीचे भाव वाढलेले असतात, यार्ड आपल्याकडे एवढे मोठे नाही, साठवणुकीची पहिल्यासारखी व्यवस्था राहिली आणि मग धावपळ उडते आपली, बरंच नुकसान होतं किंवा जास्तीचा खर्च आपल्याला करावा लागतो. त्यामुळे ह्याला लागणारा जो पाऊस आहे तो जुलै आणि ऑगस्टमध्ये यावर्षी खूप चांगल्या पावसाचे संकेत आपल्याला आहेत, त्यामुळे आता आपल्याकडे 21 ते 25 जून जो पाऊस होईल सांगितलेला आहे तो सुद्धा सगळ्या भागात होईल याची मला खात्री नाही, कारण आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि विदर्भामध्ये टप्प्याटप्प्याने उद्यापासून विदर्भामध्ये परवापासून मध्य महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये चांगला पाऊस आहे आणि मराठवाड्यामध्ये मध्यम पावसाचे संकेत आहेत. मध्यम पाऊस हा जर 50 मिलीमीटरच्या आसपास झाला तर आपल्याकडे पुरेशी ओल असेल याची खात्री करूनच पेरणी करावी,
नाही तर पेरणी थोडीशी डिले झाली, जून एंडपर्यंत गेली तरी काही बिघडणार नाही. कारण पहिल्यांदाच एका महिन्याचा जो अंदाज आयएमडीने व्यक्त केला होता त्यामध्ये सुद्धा जून एंडला थोडासा गॅप दाखवला होता, हा मधला गॅप दाखवलेला होता, आणि 2 जुलै नंतर चांगल्या पावसाचे संकेत त्यांनी आपल्याकडे दिले होते आणि ती सूचना अजून स्टार्ट केली म्हणजे तशीच आहे. आणि ह्या सगळ्याचा विचार केला आपण तर आता जेव्हा पाऊस होईल या आठवड्यामध्ये, त्यानंतर राहिलेल्या कापसाच्या पेरण्या आटपून घ्याव्यात आपण. आणि कापूस ज्याचं जर्मिनेशन आलेलं आहे त्यांनी फारसं घाबरण्याचं कारण नाही, कारण हे स्टर्डी क्रॉप आहे, ते दुष्काळाला फार चांगलं तोंड देतं, सुरुवातीची याची पाण्याची आवश्यकता कमी आहे. पण सोयाबीन आणि मक्याच्या बाबतीत तुम्ही लक्षात घ्या की याचा स्पॅन दोन्हींचा 90 दिवस यांना पाण्याची रिक्वायरमेंट असते. त्या 90 दिवसाच्या दरम्यान मक्याला जवळपास 650 आणि सोयाबीनला 600 मिलीमीटर पाणी लागतं, इव्हनली डिस्ट्रीब्युटेड पाणी घ्यायला लागतं. मग याच्या शेंगा भरण्याच्या वेळेला फुलाच्या वेळेला अनिवार्यपणे पाणी लागतं सोयाबीनला, आणि मक्याला वाढीच्या अवस्थेत, फुलोरा अवस्थेत आणि कणस भरताना तिन्ही वेळेला पाणी लागतं. त्यामुळं आपली वेळ ह्या तिन्ही गोष्टीसाठी ऍडजस्ट होईल या पद्धतीने आपण पेरणी केली पाहिजे, किंवा जर संरक्षित सिंचन आपल्याकडे असेल तर त्याची व्यवस्था आपण केली पाहिजे. आणि अगदी बरोबर जाधव सर. अमोल कुठे, मी आता आपल्याकडे येतो. आता देवळकर सरांनी अगदी मुद्देसूदपणे आपल्याला सांगितलं की म्हणजे शेतकऱ्यांनी आता एक अंदाज आलेला आहे की जरी पावसाला उशीर झाला तरी आपल्या पुढे पर्याय काय काय आहेत, तर याच्या अनुषंगाने माझा आपल्याला हा प्रश्न आहे की हंगामाच्या सुरुवातीलाच म्हणजे जेव्हा आयएमडीने पहिला अंदाज जाहीर केला होता पहिला आणि दुसरा, तेव्हा राज्यात म्हणजे जून जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमधला त्यांनी पावसाचा अंदाज जाहीर केला होता. तर आता जून महिन्याच्या आपण मध्याच्या पुढे पण आलेलो आहोत आणि शेवटच्या आठवड्यामध्ये आठवड्यापर्यंत पाऊस पडू शकतो असं सरांनी सांगितलं आणि तुम्ही सांगितलं. तर शेतकऱ्यांच्या माहितीसाठी फक्त आता जे काही ही जी 15 दिवस राहिलेली आहेत जून महिन्याची, त्यानंतर जुलै महिना हे खूप महत्वाचा आहे पिकांसाठी. तर या दोन या कालावधीमध्ये राज्यामध्ये विशेषतः राज्यात पाऊस कसा असू शकतो? आयएमडी कडून जो अंदाज आला आहे तो आयएमडी विशेषतः आयएमडीचे वेगवेगळे अंदाज असतात, त्याच्यामध्ये काही अंदाज असतात ते आता 5 दिवसाचा अंदाज असतो, 15 दिवसाचे अंदाज असतात आणि दीर्घकालीन अंदाज असतात. महिन्याचा अंदाज देताना आयएमडीने म्हटलं होतं की जून महिन्यात सरासरी इतका पाऊस पडेल असा अंदाज आला होता, आणि त्यामध्ये ज्यावेळेस वितरण दाखवलं जातं महाराष्ट्रात वितरण चांगलं दाखवलं होतं. होतोय काय की ज्यावेळेस वितरण चांगलं दाखवलं लोकांना अपेक्षा होती की चांगला पाऊस येईल, परंतु ह्या ज्या काही घडामोडीमधल्या काळात घडल्या, पोषक वातावरण नव्हतं किंवा त्यामुळे पूर्वमोसमी पाऊसही झालेला नाही आणि मान्सून आल्यानंतरही चांगला पाऊस झाला असं चित्र नाही. जर आपण जर पाहिलं तर माझ्याकडे जे आता आकडेवारी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर 1 जून पासून जो पाऊस पडतो 30 सप्टेंबर पर्यंत, सॉरी जे 1 जून ते 30 सप्टेंबर हा जो पाऊस असतो हा मान्सूनचा पाऊस मानला जातो, आणि मग तो जूनच्या सुरुवातीच्या काळात पूर्वमोसमी पाऊस जरी पडला तरी तो मान्सूनमध्ये धरला जातो, कारण तो त्यांचा टेक्निकली तो तसा हे आहे स्लॉट आहे. तर याच्यामध्ये परभणी, लातूर आणि बीड या 3 जिल्ह्यांमध्ये सरासरी पावसाने गाठली, बाकी राज्यामध्ये कुठेही पावसाने सरासरी गाठलेली नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये तर 80% सुद्धा म्हणजे 20% सुद्धा पाऊस झालेला नाही. तर होतंय काय की आता 15 दिवस गेल्यानंतर पुढच्या 15 दिवसामध्ये किती सरासरी भरून येईल, किती पाऊस पडेल हा जर विचार केला तर आयएमडीने उद्यापासून पाऊस ऍक्टिव्ह होईल असं म्हटलंय, मान्सून ऍक्टिव्ह होईल आणि साधारणतः 21 तारखेपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर चांगला पाऊस पडू शकेल. मी जाणीवपूर्वक शब्द वापरलाय मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, म्हणजे मध्य महाराष्ट्र बरेच वेळ काय होतं की मध्य महाराष्ट्रामध्ये लोकांना वाटतं की संपूर्ण मध्य महाराष्ट्र पाऊस येईल, काही तशी परिस्थिती नाही. घाटमाथ्यावर ज्या ठिकाणी आपली धरणं आहेत त्या ठिकाणी पाऊस होऊ शकेल, तुरळक ठिकाणी जोरदार. बाकीचा जो पाऊस आहे हा 25 तारखेनंतर ऍक्टिव्ह होऊ शकेल असं आयएमडीचं म्हणणं आहे. विशेषतः 27 तारखेनंतर 7 जुलैपर्यंत, 27 जून ते 7 जुलै एक चांगल्या पावसाची अपेक्षा आयएमडीने वर्तवली आहे, आणि या महिन्याच्या शेवटी आयएमडीकडनं जुलै महिन्याचा अंदाज जाहीर केला जाईल, त्यावेळेस आपण तो आपल्या श्रोत्यांपर्यंत नक्कीच पोहोचू. धन्यवाद अनिल. तुम्ही आता सांगितलं की दक्षिण महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरती पाऊस पडेल, तर ते नेमकं आपण काही गावांची किंवा जिल्ह्यांची नावं घेऊन सांगू शकता किंवा शेतकऱ्यांचे स्पेसिफिक, कारण काय आपण जे हवामान विषयक जे काही ठिकाणं सांगतो किंवा त्यांचे विभाग असतात तर हे शेतकऱ्यांच्या लगेच लक्षात येत नाही. अरे मुळात काय होतंय की मान्सून ज्यावेळेस ऍक्टिव्ह होतो तर मान्सूनच्या किनारपट्टी, महाराष्ट्राची जी किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीला समांतर म्हणजे केरळपर्यंत किनारपट्टी जी आहे पश्चिम किनारपट्टी, त्याला एक हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होतो, त्याला द्रोणी स्थिती म्हणतात. या पट्ट्याचं काम काय असतं, अरबी समुद्रातनं बाष्प किनारपट्टीपर्यंत ओढून आणणं. हे बाष्प किनारपट्टीला आल्यानंतर पुढे सह्याद्री पर्वताला अडतं आणि त्यानंतर पुढे सिस्टीम असेल तर ते सह्याद्री पर्वत ओलांडून महाराष्ट्रामध्ये अंतर्गत भागामध्ये येतं.
आता खरं पाहिलं तर आता जी सिस्टीम जी आहे ती सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागात पाऊस सक्रिय होईल, पर्यंतला जो समांतर जो भाग आहे कोकणचा वरती वरती आल्यानंतर कोल्हापूर आहे, सातारा आहे, पुण्याचा काही भाग आहे, या भागात पहिला मान्सून म्हणजे पाऊस ऍक्टिव्ह होईल मान्सूनचा, आणि या भागात जोरदार पाऊस अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर जो वरती डहाणू लगत जो भाग आहे नाशिक वगैरे तिकडे तिकडेही पाऊस अपेक्षित आहे, परंतु त्याचं प्रमाण थोडंसं कमी राहू शकेल सुरुवातीला. जास्त पाऊस आहे तो कोल्हापूरचा घाटमाथा, साताऱ्याचा घाटमाथा, सांगलीचा काही थोडा भाग आहे आणि पुण्याचा घाटमाथा, इथे एक दोन दिवसात पाऊस वाढू शकेल आणि टप्प्याटप्प्याने तो संपूर्ण किनारपट्टी क्रॉस करून जो काही नाशिक पासून जो भाग आहे त्या भागातही पाऊस टप्प्याटप्प्याने वाढू शकेल घाटमाथ्यावर. बरोबर. आणि बरोबर कुठे तुम्हाला जो एक मला प्रश्न विचारता आहे लागून याचा की आता तुम्ही जे काही ठिकाणं सांगितलं की हाही विशेषतः पुणे इकडे नाशिक किंवा मग कोकण असेल, तर जे उर्वरित भाग आहे राज्याचा म्हणजे खान्देश आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, की आता या भागांमध्ये मान्सून म्हणजे मान्सून डिक्लेअर झालेला आहे की पोहोचलाय म्हणून, तर या शेतकऱ्यांना आणखी किती वेळ पावसाची वाट पाहू लागू शकते किंवा मग तिथं पाऊस कधीपासून सुरू होईल असा काही अंदाज दिलाय का हवामान विभागाने? हो, IMD कडनं जो अंदाज आलाय त्याच्यानुसार पुढच्या दोन दिवसामध्ये जसा कोकणात पाऊस सुरू होणार आहे तसाच विदर्भाच्या काही भागातही पाऊस सुरू होणार आहे. पण हा जो मधला जो भाग आहे मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग आणि मराठवाड्याचा भाग त्यात थोडंसं पावसाचं प्रमाण थोडंसं कमी दिसते, परंतु विदर्भ आणि घाट मध्य महाराष्ट्र घाटमाथा आणि कोकणात पाऊस चांगला राहील. परंतु 25 तारखेनंतर हळूहळू राज्याच्या बहुतांश भागामध्ये पाऊस सक्रिय होत जाईल. महिना संपता येत असताना किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वदूर पाऊस अपेक्षित आहे IMD च्या अंदाजानुसार. आणि बरोबर देवळांकर सर, मला पुढचा प्रश्न एकूण आपल्याकडे यायचा आहे की आता कुठे यांनी सांगितलं की पुढच्या दोन दिवसामध्ये पाऊस सक्रिय होईल, त्यानंतर 25 तारखेच्या नंतर बऱ्याच भागांमध्ये पाऊसही पडलेला असेल, मला मराठवाडा आणि विदर्भ आणि खान्देश या तीन विभागांना एक अनुसरून एक प्रश्न विचारायचा आहे. या तीनही विभागांचे दोन मुख्य पिक आहेत, म्हणजे तीन म्हणता येईल आपली जी आहे ती कापूस, सोयाबीन आणि मका. तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये यंदा सोयाबीन सरसी करेल, कारण सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल जास्त आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की मागच्या 2 वर्षांपासून कापसाला रेट चांगला मिळतोय परंतु उत्पादकता घटत चालली आहे, त्यामुळे लोक शेतकरी जे आहेत त्याचे सोयाबीनला सुद्धा पसंती देत आहेत आणि खान्देशात कापूस जास्त असतो. तर आता त्या भागात असं आपण असं गृहित धरलं की या महिन्याच्या शेवटीपर्यंत पाऊस पोहोचेल, तर मग या पिकांची लागवड शेतकऱ्यांनी करणं योग्य आहे का आणि ती कधीपर्यंत करायला पाहिजे की जेणेकरून त्यांच्या उत्पादकतेवर परिणाम होणार नाही, किंवा जसं आपण सांगितलं की मागच्या 2-3 वर्षापासून शेतकऱ्यांनी सुद्धा अनुभवलं की विशेषतः सोयाबीन हे परतीच्या पावसामध्ये सापडतं आणि हाती आलेलं पीक वाया जातं, तर या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय पेरणीचं नियोजन कसं केलं पाहिजे, किती तारखेपर्यंत पेरणी करणं योग्य राहील, किंवा मग असे काही कृषी विद्यापीठाचे असे काही सूचना आहेत का, किंवा मग शेतकऱ्यांना हे मार्गदर्शन कुठे मिळेल? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भारताचे 36 हवामान विभाग आहेत, म्हणजे ह्या पावसाचे जे टप्पे आपण केरळच्या काही ठराविक स्टेशन्सवर पाऊस झाला की आपण डिक्लेअर करतो की मान्सून ऑनसेट झाला म्हणून, आणि पुढे मग ह्या हवामान विभागाचे आपण महाराष्ट्रापुरता विचार करू, याचे 4 हवामान विभाग आहेत. पहिला आहे कोकण पट्टा, दुसरा मध्य महाराष्ट्र आहे, तिसरा मराठवाडा आहे आणि चौथा विदर्भ आहे. तर गल्लत काय होते आपली की मराठवाड्यात पाऊस पडणार म्हटल्यावर मग आष्टी सारख्या पाटोद्यासारख्या दुष्काळी भागात तुळजापूर सारख्या माणसाला किंवा आमच्या वैजापूर गंगापूर सारख्या तालुक्यातल्या लोकांना असं वाटतं की हा पाऊस मराठवाड्यात पडणार म्हणजे आपल्याकडे पडणार. पण मराठवाड्यातले दोन स्टेशन म्हणजे हे जे एक्स्ट्रीम पश्चिमेकडचे तालुके आहेत वैजापूर गंगापूर आष्टी किंवा तुळजापूर उमरगा उस्मानाबाद जिल्ह्यातला सोलापूरला लागून असलेला ह्या तालुक्यांची मुळात सरासरी फार कमी आहे, ती 500 आसपास असते. हेच मध्य महाराष्ट्रातले सोलापूर जिल्हा आहे, पुणे जिल्ह्यातला दुष्काळी भाग आहे, सांगली जिल्ह्यातला माणदेश आहे, किंवा फार इकडं धुळ्याचा नरडाणा परिसर आहे, नांदगाव आहे, मनमाडचा परिसर आहे, सिन्नर आहे, ह्याच्यातल्या बऱ्याचशा भागामध्ये नगर जिल्ह्यातला बराचसा मोठा दुष्काळी भाग आहे, कर्जत जामखेड अगदी वरपर्यंत त्याच्या उत्तरेपर्यंत हे जे उभे पट्टे आहेत ह्याच्यामध्ये ह्या कायम दुष्काळी तालुक्यांचे जे 126 तालुके आहेत किंवा कायम पाण्याचं दुर्भिक्ष असलेले तालुके याच्यामध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातले तालुके आहेत. आता तुम्ही एक क्लासिक उदाहरण तुम्हाला सांगतो, तुम्ही पुण्यात जर पाहिलं तर वाघोली परिसर जो आहे वाघोली ते शिरूरपट्टा हा DPAP झोनमध्ये येतो, हा पाण्याच्या टंचाईच्या परिस्थितीमध्ये येतो, आणि तुमचा सिंहगड रस्ता हा ट्रान्झिशन टू झोनमध्ये म्हणजे संक्रमण विभाग 2 म्हणतात त्या, या संक्रमण विभागाची सरासरी ही 1500 मिलीमीटर आहे,
आणि त्याच्या पुढचा जो वाघोलीपासून पुढचा जो पट्टा आहे त्याची वार्षिक सरासरी 550 मिलीमीटर आहे. म्हणजे पुणे शहरातल्या दोन भागांमध्ये, पश्चिमेकडच्या आणि पूर्वेकडच्या भागामध्ये 1000 मिलीमीटरचा फरक आहे पावसाचा, हे लक्षात घेतो. आणि ह्याला जे कोटेजींनी सांगितलं की प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस हा सह्याद्रीमुळे तिकडे तटतो आणि उत्तरेच्या दिशेने गुजरातच्या दिशेने बराचसा ढकलला जातो. आणि आपल्याकडे मान्सूनची प्रोग्रेस जर तुम्ही पाहिली की याला ITCZ म्हणतो आपण, इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन म्हणतो, तो विषुववृत्तापासून बदलत बदलत हिमालयन फुटहिल्सपर्यंत जातो, त्याची प्रगती पश्चिम बाजूने जास्त होती. त्याचा परिणाम हे ट्रान्झिशन 2 पर्यंत म्हणजे संक्रमण 2 अवस्थेतले ते तालुके आहेत त्यांना जास्त होतं. म्हणजे सातारा जिल्हा पाहिला तर सह्याद्रीला लागून पट्ट्यामध्ये मोठा पाऊस होईल, तर त्याच्या पूर्वेकडच्या तालुक्यांमध्ये खूप कमी पाऊस होईल. सांगलीचा तोच प्रकार आहे, वाळव्यात प्रचंड पाऊस होईल तर माणदेशातल्या तालुक्यांमध्ये अत्यंत कमी पाऊस होईल. कोल्हापूर जिल्हा तसा बऱ्यापैकी संक्रमण झोनमध्ये असल्यामुळे त्या जिल्ह्यात संपूर्णपणे पाऊस होतो. सांगलीच्या पश्चिम भागात पाऊस होतो पण पूर्व भागात कवठे मान मुक्काळजत वडूज या तालुक्यांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असतं. पण याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की इकडच्या क्रॉपिंग पॅटर्नमध्ये वेस्टर्न महाराष्ट्राच्या की सह्याद्रीवर म्हणजे 2500 मिलीमीटर पासून 4500 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो आणि हा पाऊस बराचसा ज्या आपल्या पूर्ववाहिनी नद्या आहेत त्याच्यामध्ये येतो आणि मग सोलापूर जिल्ह्यात जे की सरासरी 500 मिलीमीटरच्या आसपास आहे आणि राज्यातला सगळ्यात जास्त ऊस तिथे आपण घेतो. उजनीसारखं धरण आहे, इतर कालवे आहे, म्हणजे सह्याद्रीवरच्या एक्सेस पाण्याचा फायदा तिथं होतो. त्यामुळे इथं क्रॉपिंग पॅटर्नचा तेवढा मोठा प्रश्न येत नाही. प्रश्न येतो तो मध्य महाराष्ट्रातला दुष्काळी भाग, मराठवाडा आणि विदर्भातला खास करून पूर्व भाग. पश्चिम भागाला फटका बसत नाही असं नाहीये. आपल्याला अगदी चांगल्या पावसाच्या वर्षांमध्ये सुद्धा ट्रान्सप्लांटेशनला भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये फारच त्रास झाला, गडचिरोली त्रास झाला. याचं जे डेव्हिएशन येतं पावसाचं कमी जास्तपणा येतो. मग आपण काय विचार केला पाहिजे सगळा? एक तर बारकाईने आपण आपले सल्ले काय दिलेत आपल्या भागातल्या संशोधकांनी ते बघायला पाहिजे, कारण आपल्याकडे अतिशय चांगली डिफाईंड पद्धत अगदी यशवंतराव चव्हाण साहेबांपासून आतापर्यंत चालत आलेली की महाराष्ट्र कृषी संशोधन शिक्षण परिषद आहे, त्याच्या अंतर्गत 4 विद्यापीठ आहेत, त्याच्यात शेतकऱ्यांच्या शेतावर ट्रायल घेण्यापासून ते विद्यापीठात संशोधन करण्या वेगवेगळं तंत्रज्ञान पडताळून पाहण्यापर्यंत एक ऑर्गनाईज व्यवस्था आपण तयार केली. आणि याचा थोडासा आपल्याशी काय संबंध आहे, आपला भूपर्जन्य गट कुठला आहे आणि त्याच्यात येणारी पिकं कुठली आहेत. आज अशी अवस्था आहे की आपण तिन्ही मालांचे भाव चांगले असल्यामुळे कापूस मक्का आणि सोयाबीन आपल्या आपण आनंदात आहोत थोडेसे आणि ऑप्टिमिस्टिक आहोत, आशादायी आहोत की आपला सीझन चांगला जाईल, 2 पैसे शेतकऱ्याला त्या पदरी पडतील. परंतु जगाच्या बाजारपेठांचा विचार केला तर एकूण जगाच्या उत्पादनाच्या म्हणजे 350 मिलियन टनचं उत्पादन आहे आपलं सोयाबीनचं, तिथं 8 ते 10 मिलियन टन आपण काढतो म्हणजे 3-3.5% उत्पादन आपलं आहे. मक्याची तीच अवस्था आहे, 1.5-2% आपलं उत्पादन कमी उत्पादन आहे आपलं. पण कापसाच्या बाबतीत आपण दादा आहोत, 25-30% शेअर आपण घेतो आणि कापसामध्ये इम्प्रोव्हायझेशनला खूप स्कोप आहे. पण कापसाचा बारकाईने अभ्यास आणि खूप चांगले तंत्रज्ञान आपल्याला वापरावं लागणार आहे आणि त्याच्या प्रोसेसिंग पर्यंत जावं लागणार म्हणजे हे पीक सुटेबल आहे आपल्याकडे. परंतु अनेक पीक आहेत ज्याला जागतिक बाजारपेठेत मागणी आहे, ते अतिशय कमी पाण्यावर येतात. ह्या पिकांकडे त्याचे वेगळे वेगळे उत्पादक गट तयार करून लक्ष देणं आपण गरजेचं. काय झालंय गेल्या मागच्या काळामध्ये 70-80 वर्ष आणि आधीच्या इंग्रजांच्या काळापासून आपली जी महत्वाची पिकं होती की ज्याच्यामधून आपल्याला पैसा मिळत होता आणि कुठलेही सिंचन प्रकल्प किंवा सिंचन व्यवस्था नसताना जगाच्या बाजारामध्ये यशस्वीपणे ती शेती आपण करत होतो, अशा पिकांच्या ब्लॉक चेन्स किंवा व्हॅली चेन ज्याला म्हणतो आपण, त्याच्या 20 ते 22 तक जे म्हटलं जातं की पेरणीपासून विक्रीपर्यंतच्या चेन्स आपण तयार केलेल्या होत्या, त्या चेन ह्या कोरडवाहू पिकांच्या नष्ट झालेल्या आहेत. त्या संघटितपणे अभ्यासपूर्ण पद्धतीने शेतकऱ्याच्या मुलांना पुन्हा निर्माण करावं लागतं. त्याशिवाय दीर्घकालीन उत्तर मान्सून त्याचं बिहेवियर आणि ह्या बाजारपेठांचं बिहेवियर ह्याच्या आपण तयार करू शकणार. एक वैशिष्ट्य आहे आपलं की जसं पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पण ह्या पाण्याच्या दुर्भिक्षामुळे आणि इथल्या विशिष्ट वातावरणामुळे आपल्याकडं अत्यंत चवदार असलेली डाळी, अत्यंत चवदार असलेली तेलबिया, काही विशिष्ट भाज्या, काही फळं यांची उत्पादन आपल्याकडे होतात आणि जगात कुठेही असं उत्पादन होऊ शकत नाही. आफ्रिका खंड आणि ब्राझीलचा काही भाग सोडला तर त्यामुळं याची जगात कायम मागणी राहणार आहे. पण त्याच्या व्हॅल्यू चेन्स तयार करावं लागतील तुम्हाला. ब्लॉक चेन्स म्हणजे पेरणीपासून थेट विक्रीपर्यंतच्या अगदी स्ट्रॉंग चेन्स आपल्याला बनवावं लागतील. तर तुम्हाला ही जी अँझायटी आहे, खूप मोठी आपल्याला चिंता असते कायम की ह्या पावसामध्ये आणि बदललेल्या परिस्थितीत आम्ही शेती कशी करायची, तर चिंता थोडी कमी होईल आणि आपल्या ज्या डोक्यात बसलेले की सिंचन आणि पाणी असलं तरच आम्ही शेती करू शकू, या ह्या फोबियातून आपण बाहेर निघू आणि जो पराक्रम आपल्या पूर्वजांनी केलाय सुन्याचा धूर काढण्याचा ह्याच परिस्थितीमध्ये तो आपण करू शकू. थोडं शांत डोक्याने विचार केला
शांतपणे विचार केला तर आपण निश्चितपणे याच्यावर मात करू शकतो. अनिल अगदी बरोबर. अनिल अनिल मला देवळंकर सरांना जोडून बोलायचं एक वाक्य की जसं आपण म्हणतो की मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि हे आज थोडासा एक भाग असतो, परंतु आयएमडी त्याच्या पुढे जाऊन आयएमडीने आता जिल्हाने अंदाज पुढे जात आयएमडी तालुकाने अंदाज पण देते, त्यामुळे आणि विशेष म्हणजे आपली जी कृषी विज्ञान केंद्र आहेत किंवा ज्या कृषीच्या विविध विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अंदाज पोहोचवला जातो, चांगल्या पद्धतीने पोहोचवला जातोय. शेतकऱ्यांना फक्त विनंती अशी आहे की बाबा आपण आपल्या भागाचा अंदाज काय आहे, विशेषतः जो तालुकाने अंदाज आयएमडी देतो ब्लॉक लेवलचा, त्याचाही थोडासा विचार केला जावा. त्याच्यामध्ये तुम्हाला वाऱ्याची दिशा मिळते, वाऱ्याचा वेग मिळतो, तुमच्याकडे पाऊस किती असेल, ढगाचं आच्छादन किती असेल, आर्द्रता किती असेल, ह्या सगळ्या माहिती आपल्याला मोबाईलवर उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी ती सवय लावून घेतली पाहिजे. आपण आता त्याच्यामध्ये अनेक शेतकरी पाहत आहेत, त्याचं नियोजन करून चांगलं उत्पादन घेत आहेत. तर सर्व शेतकऱ्यांनी सवय लावली पाहिजे की आपण आयएमडीच्या ज्या काही वेबसाईट आहेत, नागपूर आहे, मुंबई आहे, पुणे आहे आणि आयएमडी दिल्ली, या चार जरी आपण संकेतस्थळ सातत्याने जर पाहिली तर सवय होऊन जाते की आपल्याला एक अभ्यास करता येतो आणि आपल्याला निरीक्षण ठेवता येतं. विशेषतः शेतकऱ्यांनी निरीक्षणावर भर दिला पाहिजे, अंदाज काय होता, पाऊस पडलाय का, त्यात काय बदल, हे जर थोडे दिवस केलं शेतकऱ्यांना स्वतःचा अंदाज मिळून जाईल, या असं मला या ठिकाणी नमूद करायचं. हा, मुळात आयएमडीचा जो अंदाज 4 महिन्याचा अंदाज येतो, आपण जर पाहिलं जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा विचार केला तर जून महिना आहे तो मान्सूनचा म्हणजे देशभर पोहोचण्याचा कालावधी असतो, त्यामुळे जूनमध्ये पावसाचं प्रमाण कमी असतं. जुलै आणि ऑगस्ट हे खरे 2 महिने आपले पावसाचे आहेत ज्यामध्ये बराचसा पाऊस आपल्याला मिळतो, आणि शेवटचा सप्टेंबर महिना आहे त्यामध्ये काही परतीचा पाऊस सुरू झालेला असतो किंवा मोठे पाऊस असतो, त्यामुळे त्या महिन्यातही चांगला पाऊस मिळतो. आणि गेली काही वर्ष आपण पाहतोय की बाबा पाऊस थोडा लांबतोय, ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पडतो, त्यामुळे जूनमध्ये पाऊस जरी कमी असला तरी जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात, विशेषतः खरीपासाठी. आणि नंतर जो पाऊस असतो पुढच्या पाण्यासाठी मदत होते. आणि मला सांगायचा मुद्दा इथे असा की आत्ता जो अंदाज आलाय तो साधारणतः माझ्या समोर जो आहे तो 7 जुलैपर्यंत आहे, आणि जो महिन्याचा जुलै महिन्याचा जो अंदाज आहे तो आयएमडी कडनं जून महिन्याच्या अखेरीस प्रसिद्ध होईल आणि त्यावेळेस आपण याचे भाष्य करता येईल. परंतु जुलै आणि ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस अपेक्षित आहे जर आपण जर एक तज्ञ जे सांगतात त्यानुसार, पण ऍक्च्युअल जर फिगरमध्ये बोलत असेल तर आपल्याला त्या अंदाजाची वाट पाहावी लागेल. आणि ह्या पुढच्या 15 वाड्यामध्ये जो आता जूनचा पहिला 15 वाडाच आपला गेलाय, परंतु पुढच्या 15 वाड्यामध्ये एक चांगला समाधानकारक पाऊस होईल अशी स्थिती दिसतीये आणि आपण ती अपेक्षा करूया की चांगला पाऊस होईल. अनिल अगदी बरोबर. हा, मला याच्यात पुढचा प्रश्न असा आहे कुठे विशेषतः तुमच्याकडे, आता तुम्ही असं सांगितलं की पाऊस अंदाज कधी वर्तवतात, म्हणजे जूनच्या एंडला आपल्याकडे जुलै महिन्याचा एक हवामान अंदाज आपल्या पुढे येईल. तुम्ही आता हे सांगितलं की तुम्ही हवामान अंदाज कसा बघू शकता, तर वेदर रिपोर्टिंग करताना मागच्या काही वर्षांमध्ये म्हणजे तुमचा एक वैयक्तिक अनुभव असा आहे की आता आणि हल्ली सुद्धा आपण बघितलं की असे बरेच युट्यूब चॅनल असे तयार झाले की त्याच्यात मध्ये माहित नाही हवामानाचं रिपोर्टिंग कसं होतं, परंतु त्याच्या असं तुम्ही जे तुम्ही अगदी योग्य प्रकारे सांगितलं की शेतकऱ्यांनी स्वतः अंदाज पाहायला पाहिजे, परंतु हे जे काही चाललेलं आहे की म्हणजे आता देवळांगर सुद्धा चांगलं भाष्य करते, मी मुद्दा पण हा प्रश्न विचारतोय की आता जे काही लोक आहेत म्हणजे कुणी उठतूच आयएमडीचा अंदाज काय आहे किंवा मग उद्या कधी पाऊस पडणार आहे, या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे, तर तुम्ही जेव्हा वेदर रिपोर्टिंग करता शेतकऱ्यांचा, तुम्ही दोघं सुद्धा शेतकऱ्यांच्या कनेक्टेड असतात, तुमचा प्रवास सुद्धा खूप असतो, तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचं काही नुकसान होतं असं तुम्हाला जाणवतंय? नाही, मुळात झालाय मुद्दा असा की आपल्याकडे जी काही सोशल मीडिया जे मधल्या काळात चांगला हे झाला आणि आपल्या लोकांना भडक विधानं जी होतात की बाबा म्हणायचं की इकडे इतकी मोठी अशी घटना घडली, इकडे ढगफुटी झाली किंवा इकडे खूप पाऊस झाला, वास्तविक पाहता ह्या ज्या काही लोकांना आपण म्हणजे बातमी वाचायला गेलो तर ती वरती हेडिंग वेगळं असतं आणि आतमध्ये बातमी वेगळी असते आणि लोक हेडिंग बरस हे करतात आणि संपूर्ण वाचत नाही किंवा ऐकत नाही असं माझं अनुभव आहे. हा मला सेम अनुभव आला होता मार्च महिन्यामध्ये आपण अॅग्रोनला 2 मार्चला आय थिंक बातमी केली होती की मार्च यंदा जास्त तापणार आहे आणि महाराष्ट्र तापणार आहे. ज्यावेळेस ऍक्च्युअल मार्चमध्ये तापमान ज्यावेळेस विस्फोट झाला त्यानंतर लोक म्हटले की नाही ही बातमी आयएमडीने सांगितलंच नाही, आयएमडी कुठं असं बोललीच नाही. पण तुम्ही जर अंक काढून पाहिला तर आपण स्पेसिफिकली असं म्हटलं होतं की यंदा मार्च जास्त तापणार आहे आणि तसं म्हणजे आयएमडीकडे अंदाज येतात, आयएमडीचे अंदाज चुकत नाहीत. अंदाज चुक म्हणजे प्रॉब्लेम कुठे येतो की जो आयएमडीचा अंदाज वाचतो आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्या मधल्या माणसांनी काय इंटरप्रिटेशन केलं, त्यांनी काय समजून घेतलंय, काय तुम्हाला सांगितलंय, हा मुद्दा असतो. म्हणजे मला इथे एक मुद्दा जोडायचा आहे की आयएमडीकडनं तर की मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, तर असं होतं की लोक डायरेक्ट मध्य महाराष्ट्र म्हणजे त्यांना असं वाटतं की मध्य महाराष्ट्र सगळा नंदुरबार पासून कोल्हापूरपर्यंत मध्य महाराष्ट्र आहे आणि त्या त्या ठिकाणची बातमीदार बातमी करतात की मुसळधार पाऊस इशारा. पण त्यांनी समजून घेतलं पाहिजे की मध्य महाराष्ट्राच्या कुठल्या भागात पाऊस म्हटलाय आयएमडीने
आणि समजा आता पुणे जिल्ह्याला अलर्ट दिलाय, उदाहरण सांगतो मी, पुणे जिल्ह्याला अलर्ट असतो की बरे ऑरेंज अलर्ट असतो आणि घाटमध्ये पाऊस असतो, बातमीमध्ये पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, पण तो जो इशारा तो अलर्ट जो असतो तो प्रशासनाला आणि जी काही यंत्रणा त्यांना तयारीसाठी असतो की बाबा तुमच्या भागात काही भागात जोरदार पाऊस होतो तुम्ही तयार अलर्ट राहा, पण पाऊस असतो तो घाटमाथ्यावर, घाटमाथ्यावर पाऊस पडतो आणि पुण्याच्या पूर्व भागात किंवा पुण्यामध्ये पाऊस नसतो आणि मग दोष जातो आयएमडीला की आयएमडीने चुकीचा अंदाज दिला, आयएमडीचा अंदाज चुकला, आयएमडीने चांगलं स्पेसिफिक म्हटलेलं असतं तर ते फक्त तुम्हाला घेता आलं पाहिजे, आयएमडीला काय म्हटलंय आणि ते तुम्हाला देता आलं पाहिजे, जे आपण गेली काय सातत्याने अॅग्रोन मधून करतोय आणि अॅग्रोन म्हणून एक फार मोठी जबाबदारी हे कारण आपण शेतकऱ्यासाठी बांधील आहोत, शेतकरी आपला सगळ्यात महत्वाचा घटक शेतकरी आहे, त्यामुळे ही बातमीदारी करताना खूप काळजी घ्यावी लागते आणि ती आपण अॅग्रोन म्हणून घेत असतो, त्यामुळे माझं सगळं म्हणजे विशेषतः शेतकऱ्यांना सांगणं आहे की तुम्ही अभ्यास कराच, पण माझी जे काही बातमीदार लोकमित्र आहेत माझे सगळे त्यांनाही सहकार्य सहकार्य माझी विनंती आहे की आयएमडी नक्की काय म्हटलंय ते ऍक्च्युअल घेऊन मग तुम्ही बातमी करावी आणि मग बातमी हे करावी, बऱ्याच वेळा काय होतं की माहिती कोणती दुसरी दिली असते आणि तुम्ही आयएमडीच्या नावाने ती माहिती खपून टाकता की आयएमडीने अशी माहिती दिली, आयएमडीची माहिती त्यांच्या ऑथोराईज प्रेस रिलीज देतात आणि ती माहिती पूर्ण वेगळी असते हे मी अनुभवलंय, त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांना खरंच विनंती आहे की बाबा तुम्ही हे जे लोक युट्यूबवर तुम्हाला माहिती पुरवतात हे चांगलंच काम करतायत, लोकांपर्यंत माहिती जाणं गरजेचं आहे लोकांपर्यंत अशी माझी भूमिका आहे, फक्त चुकीचं आणि बटबटीत करण्याच्या नादामध्ये तुमची बातमी वाचली जावी या नादामध्ये तुम्ही चुकीचा मेसेज लोकांना देऊ नका एवढीच विनंती आहे. आणि अगदी बरोबर देवळांकर सर, जसं आता कुठेंनी सांगितलं की त्यांचा अनुभव की असं होतंय तर आपल्याकडे सुद्धा आता आपण पण मागच्या काही वर्षभरांपासून हवामान आहे शेती आहे याच्यावर लक्ष ठेवून असता, परंतु सोशल मीडियाचा जो काही ट्रेंड पुढे आला म्हणजे सोशल मीडियाचा जो काही विस्तार झाला मागच्या 2-3 वर्षांमध्ये विशेषतः लॉकडाऊन नंतर म्हणजे याचं सोशल मीडियाचं ते सर्वाधिक फुटलं त्यानंतर, तर वेदर रिपोर्टिंग आपल्याकडे सगळ्या काही सगळ्या बाबतीत हे चालूच आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रातून वाचलेलं नाहीये, परंतु वेदर हा असा इम्पॅक्ट म्हणजे आपली शेती तशी जर म्हटलं तर पावसावर अवलंबून आहे असंच म्हणावं लागेल, मग या परिस्थितीमध्ये जर समजा चुकीच्या बातम्या गेल्या किंवा मग चुकीचं इंटरप्रिटेशन झालं असं याचं प्रमाण अलीकडे वाढलं असं आपल्याला वाटतं का देवळांकर सर? बघा 98 सालापासून हवामानात मोठा बदल घडला आणि मला जो संबंध आला पाऊस पाण्याशी त्याचं जीएसडीएचे काही लोक माझ्या गावामध्ये 1983 साली आले आणि त्यांनी गावात रेनगेज बसवायचे म्हणून जागा पाहत होते, आमच्या माझ्या वडिलांनी त्यांना जागा दिली आणि रेन्स मोजायला सुरुवात केली आम्ही, मग डे टू डे रेनफॉल अतिशय छान रेकॉर्ड 1993 वडील वारले माझे, त्यानंतर ते बंद पडलं पण ते 10 वर्ष ते फार छान चाललं, मग मी ते काढलं माझ्या शेतातून आणि चांगले शिक्षक होते त्यांच्याकडे दिलं, त्यांची बदली होईपर्यंत ते 98 सालापर्यंत रेकॉर्ड आमच्याकडे होतं. 98 नंतर आपण कल्पना सॅटेलाइट इमेजेस आपल्या आयएमडीच्या वेबसाईटवर यायला लागले, डेली इमेजेस त्याच्या मुवमेंट सुद्धा यायला लागले आणि तेव्हापासून मी बघतो की अतिशय अॅक्युरेसीने आपल्याला माहिती मिळते. आता आपण युट्यूबर्सनी जे केलं त्याच्या आधी आपण आपल्यावर म्हणजे जी गव्हर्नमेंट साईड किंवा नॉलेज साईड आहे त्याच्याबद्दल आपण विचार करू. आता मागच्या महिन्यामध्ये मे महिन्यात जे वादळ आलं हे वादळ बंगालच्या दिशेने जाईल असं आयएमडी म्हटलं होतं आणि ब्लंडर असं झालं की ते सरळ सरळ केरळच्या दिशेने निघून अशा चुका आयएमडीकडून होतात ह्या टाळल्या पाहिजे. दुसरी गोष्ट पुढे त्यांनी फार मस्त सांगितलं की तुमचा तालुका निहाय अहवाल दिला जातो, मग हा अहवाल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे त्याच्याकडे लोकांना आकर्षित करणे ही जी साईड आहे, एक्सटेन्शन वर्कर्स आहेत, विस्तार कार्यकर्ते अॅग्रोवंत करतच आहे. मागच्या वर्षी आपण मान्सूनची एक प्रॉंग सिरीज केली मृगाच्या सुरुवातीपासून ते पावसाच्या एंड पर्यंत आपण मी आणि अभिजित घोरपडेजींनी अल्टरनेटली सोमवार आणि गुरुवार ते आपण चालवलं आणि त्याच्यात मॅक्सिमम सायंटिफिक माहिती द्यायचा आपण प्रयत्न केला, वेगवेगळ्या पिकांचा उहापोह आपण केला. तर लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आम्ही हा कन्सेप्ट बऱ्याच दिवसांपासून राबवतो की वॉटर बजेट हा कन्सेप्ट लक्षात घ्या. वॉटर बजेट म्हणजे काय की समजा तुमच्याकडे 700 मिलीमीटर पाऊस पडतो औरंगाबाद जालना लातूर सारखे जिल्ह्यात किंवा मग मध्य महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडे 500 मिलीमीटर पाऊस पडतो, दुष्काळी पट्ट्यात काही तालुक्यांमध्ये 300-350 मिलीमीटर पाऊस पडतो, विदर्भात 1200 मिलीमीटर पाऊस पडतो, म्हणजे नेमकं काय एमएम मध्ये लक्षात येत नाही लोकांना. 700 मिलीमीटर पाऊस जेव्हा पडतो आपल्याकडे त्यावेळेला काय होतं की एका हेक्टरला म्हणजे 10,000 स्क्वेअर मीटरवर 70 लाख लिटर एवढा पाऊस पडतो आणि ह्या पाण्याचे 3 प्रकारे विनियोग होतात. एक काही भाग त्यातला वाहून जातो, काही भाग जमिनीत मुरतो आणि काही भाग हा इव्हॅपोट्रान्सपिरेशनमध्ये पिकांच्या वाढीसाठी आणि जमिनीतून बाष्पोत्सर्जन होण्याच्या कामाला येतो. ह्या 3 प्रकारे याचं विभाजन होतं. आता एखाद्या भागाचं वाळवंटीकरण होतंय असं कधी म्हणतो आपण की पडणारा पाऊस आणि जिरणारा पाऊस याच्यापेक्षा बाष्पीभवन होणारा पाऊस जास्त होतो. आता याची जाणीव आपल्या पूर्वजांना होती आणि काही वनस्पती आपल्या बंधाऱ्यांवर लावलेल्या होत्या
त्यात खास करून शेर नावाचं झाड आहे, तर ते घरामध्ये जर काही किडे वगैरे आले, चाचणं आले, तर लोक ते शेराची फांदी आणून लावतात. आता हे म्हणजे अगदी अनिवार्यपणे हे आपल्या बांधावर झाड होतं. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे, जोधपूरला तुम्ही जाल तर आपण कोरडवाहू पिकांचं संशोधन करतो राष्ट्रीय स्तरावरचं, खूप वर्षांपासून तिथे नेहरूंच्या काळापासून आपलं संशोधन केंद्र तिथं आहे. सोलापूरलाही इंग्रजांच्या काळापासूनचं कोरडवाहू संशोधन केंद्र आपल्याकडे आहे. तर जोधपूरला बंधाऱ्यावरच्या वनस्पती कशा असाव्यात त्याच्यामुळे बाष्पोत्सर्जन किती रोखलं जातं. आता एका हेक्टर मधून दरवर्षीचं बाष्पोत्सर्जन आपल्याकडे आहे, म्हणजे जे वाफ होऊन पाणी उडून जातं, त्याचं प्रमाण आहे 20 ते 22 लाख लिटर. काही ठिकाणी ते वाढलेलं आहे. म्हणजे पाऊस जर 70 लाख लिटर पडतो आणि 20 लाख लिटर जर आपल्याकडे वाजपेयी वहन व्हायला लागलं, तर ही शेती कशी करायची? मग याचे जे परंपरागत टेक्निक्स आपल्याकडे, आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे महिला जमीन खुरपतात, निंदतात, त्यावेळेला जिथं गवत आहे तिथंही खुरपं मारतात आणि जिथं गवत नाही तिथंही खुरपं मारतात. असं का होतं? तर आपला हा जो डेक्कन ट्रॅप आहे, म्हणजे पूर्ण दख्खनचा एरिया जो आहे आपला, याच्यामध्ये अॅल्युमिनियम सिलिकेटची माती आहे, त्याला मॉन्ट मॉरलिनेट क्ले असं म्हटलं जातं. या मातीचं वैशिष्ट्य असं आहे की पाऊस पडल्यानंतरही पाणी लागल्यावर फुगते, आणि पाणी कमी झालं की याच्यात ही सुकते, आकसते, आणि याच्यात भेगा पडतात मोठा, अगदी मांडी एवढ्या भेगा पडलेल्या आपण पाहिले. मग याच्यात हे खुरपं मारण्याचं टेक्निक काय करतं? तर ही जी वरती खपली तयार होते, म्हणजे एक क्रस तयार होतो, आणि याच्यात कॅपिलरीज म्हणजे केसासारख्या बारीक ट्यूब्स असतात, या ट्यूबमधून पाणी बाहेर फेकलं जातं. याचं प्रमाण पावसाळ्यामध्ये आम्ही बघितलं की दररोज 4 ते 6 हजार लिटर पाणी आसमंतामध्ये फेकलं जातं जमीन. मग आपली सगळी अवजारं, म्हणजे ते कोळपं असेल, डवरा असेल, डुबा असेल, खुरपं असेल, हे ह्या सगळ्या ट्यूब तोडणारी अवजारं इथे लक्षात घेतो. हे कोरडवाहू तंत्रज्ञान 4-5 हजार वर्षांपासून आपण शिकलेलो आहोत, त्यामुळे जे परंपरागत भारतीय शेतीची ताकद आणि शहाणपण जे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे, त्याचा अभिमान स्वाभिमान आपल्याला वाटला पाहिजे. आणि हे शहाणपण जर लक्षात घेतलं तर पुढची शेती कशी करायची तुम्ही ते तुमच्या लक्षात येईल. म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्या की परंपरेने इतका सायंटिफिक शेती जगात कुठेही होत नाही, अशी अवजारं आमच्या बापदाद्यांनी तयार केली. म्हणजे आता आम्हाला अणुबॉम्बचा किंवा जेटचा सुपरजेटचा अभिमान असला पाहिजे, पण त्याचा पाया ह्या अशा अवजारांनी रचलेला हे लक्षात घेतलं पाहिजे या विज्ञानाचा. त्याच्यामुळे आपल्या शेतीत जबरदस्त विज्ञान आहे. आणि ही जी जेव्हा खुरपं आपली लक्ष्मी, त्याला महिला लक्ष्मी म्हटलं जातं खेड्यामध्ये, तिथं ते खुरपं मारते गवत नसलेल्या ठिकाणी, त्याचा उद्देश असा असतो की ही ट्यूब तुटावी आणि जमिनीचं पाणी जमिनीत राहावं. आता ज्यांनी पेरणी केलेली आहे याच्या शेतकऱ्यांनी आणि पाऊस कमी झालेला आहे, त्यांनी हलकी डवरणी, हलकी कोळपणी केली. कापसासारख्या पिकामध्ये शेतकरी आतमध्ये कुळव किंवा वखर चालवतात अंतर्मशागतीसाठी, आणि त्याच्यावर उभे राहतात. असं अपेक्षित नाहीये, वरची माती फक्त हलवा, ज्याला सॉइल मल्च असं म्हटलं जातं सायंटिफिकली, हे जरी तयार केलं तरी आपल्या पावसाच्या खंडांमध्ये जर अशा मेहनती हलक्या आपण केल्या 2 ते 3, तर तुम्हाला सांगतो एका एकर मध्ये, म्हणजे एका हेक्टर मध्ये निदान 100 mm एवढं पाणी एका सीझनमध्ये आपण थोपवू शकतो, त्याचं बाष्पीभवन आपण थांबवू शकतो. त्यामुळे ही जी सगळी तंत्र आहेत, आच्छादन पिकं आहेत, कुंपण आहेत, शेर एरंडासारखी जी जुनी कुंपणं होती आपली, दाट कुंपणं होती, त्याच्यामुळे बाष्पीभवन कमी होतं, ही सगळी तंत्र आपण अंगीकारली पाहिजे. आणि त्याच्यातून एक सशक्त समर्थ शेती, त्याचं क्रॉप सिलेक्शन चांगलं असावं. रायवी बोकरेंना आपण पद्मश्री दिलेले, ते का दिलं त्याच्या मागचं थीम लक्षात घ्या की हे वेगवेगळं बी जे आहे जे इथं टिकू शकतं, वाढू शकतं, ज्याला बाजारपेठ आहे, बाजारपेठ नसताना काहीच करू नका, म्हणजे भावनेच्या आहारी येऊन काही करू नका, एकत्र या, विचार करा, मार्ग शोधा, आणि त्याची बाजारपेठा कशा उपलब्ध आहेत हे पुन्हा कधीतरी आपण चर्चा करू. कारण आम्ही जगामध्ये ज्या इंटरनॅशनली ट्रेडेड कम्युनिटीज आहेत आणि भारतीय कम्युनिटीज आहेत, त्याच्यामध्ये जगात मागणी कशी आहे, याचं भवितव्य काय आहे, पुढे जी डेमोग्राफी बदलणार आहे, आता चीनमध्ये एज ओल्ड पर्सन्स वाढत आहेत, त्यांची प्रोटीनची रिक्वायरमेंट वाढते, अशा वेळेला मांसातून प्रोटीन घ्यायचा प्रयत्न केला आपण तर दर एक एक कॅलरीजसाठी आपल्याला 1000 कॅलरीजसाठी 15 हजार लिटरपेक्षा जास्त पाणी लागतं, तेच तुमच्या डाळींमध्ये ते 3 ते 3.5 हजार लिटर लागतं. मग सरकारी धोरणं याच्या सोयीची असावी या पिकांच्या, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पाण्याच्या क्लासिफिकेशनवर जग पुढे चाललंय, म्हणजे आता पाण्याचं सरळ सरळ पिकांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे की ज्याला ग्रीन वॉटर क्रॉप्स म्हणतात, म्हणजे पावसाच्या पाण्यावर, नैसर्गिक पाण्यावर येणारी पिकं, त्याला विशेष बाजारपेठा त्याच्या जगात निर्माण होतात, पण त्याच्यासाठी आपण संघटित असलो पाहिजे. ब्ल्यू वॉटर क्रॉप्स म्हणजे ज्याला विहिरीचं पाणी लागतं किंवा तळ्याचं किंवा कालव्याचं पाणी लागतं, त्याला आपण ब्ल्यू वॉटर क्रॉप्स म्हणतो. पण ग्रीन वॉटर क्रॉप्स तयार होऊ शकणाऱ्या जगातला जो लोकस आहे, ज्या जी स्थानं आहेत, त्याच्यामध्ये भारत, आफ्रिका आणि ब्राझील, अर्जेंटिना हे नंबर 1 आहे. जगात सगळीकडे हे शक्य नाही, 3 सारख्या लोकांना हे फारसं शक्य नाही. कोरडवाहू प्रकार, कोरडवाहू तंत्रज्ञान हे सगळ्यांच्या नशिबात नाही, ते अतिशय मोठी देणगी आपल्याला आहे, म्हणजे ती मर्यादा समजू नका तुम्ही.
की ही मर्यादा आहे, ही मर्यादा नाही, ही संधी आहे. पण ही संधी काही काळा कारणामुळे, काही गैरसमजामुळे किंवा ह्याचे प्रवाह आले वेगळ्या वेगळ्या नगदी पिकांचे, त्याच्यामध्ये आपण हरवून बसलो आहोत, ती आपल्याला पुनरुज्जीवित करावी लागणार आहे. एक केवळ शेतकऱ्यांवर टाकून चालणार नाही, पण डाळींच्या बाबतीत डाळींना पूर्ण संरक्षण देणारं अधिकृत धोरण सरकारचं असलं पाहिजे. त्याचं कारण हे आहे की कितीही कशाही प्रकारचा पाऊस पडला तर डाळींचं उत्पादन आमच्याकडे होणार आहे, तो प्रोटीनचा उच्च सोर्स आहे, आणि ह्या कोरडवाहू शेतकऱ्याला आर्थिक संरक्षण, त्याच्या ब्लॉक चेन्सला संरक्षण, त्याच्या इंटरेस्टला म्हणजे त्याच्या परिस्थितीला संरक्षण, हे जर तुम्ही दिलं तर ह्या कोरडवाहू भागात सुद्धा शेतकरी एम्प्लॉयमेंट जनरेट करतील, चांगली औद्योगिक उत्पादनं घेतील, आणि ही लायबिलिटी न राहता, म्हणजे मग दुष्काळ पडला म्हणून आम्हाला काहीतरी अनुदान द्या असं जेव्हा शेतकरी म्हणतात तेव्हा मला फार दुःख होतं की एका समर्थ परंपरेचा, समृद्ध परंपरेचा वारस असलेला शेतकरी एक तुटपुंच्या मदतीसाठी लोकांकडून अपेक्षा करतो. याचं कारण असं आहे की तुम्ही त्याचा जो हक्क आहे किंवा त्याचं जे कौशल्य आहे ते एक प्रकारे नाकारलेलं आहे. तर शेतकऱ्याच्या कौशल्यावर आधारित धोरणं असावी, म्हणजे शेतकऱ्यांना फ्रस्ट्रेशन येणार नाही, हे सुद्धा आवश्यक आहे. यासाठी सुद्धा जनमत आपण तयार करायला. अनिल जी, बरोबर बरोबर. हा सर, तुम्हाला मी तुमच्या अनुभवाबद्दल प्रश्न विचारला होता की तुम्ही सांगितलं की 1998 पासून वगैरे तुम्ही हवामान ट्रॅक करताय. अनिल जी, कसं आहे की एक एक म्हणजे बोलण्याच्या नादात माझ्याकडे मीच झालं. हा जो सोशल मीडियाचा ट्रेंड आला, याच्यात काय झालं की 2019 पासून हे फार जोरावर आलं. त्याचं कारण असं आहे की 2019 पासून सातत्याने चांगला पाऊस पडतो, आणि IMD जे सांगते त्याचा मेसेज थोडासा सायंटिफिक असतो आणि ब्लर्ड असतो, म्हणजे लोकांना स्पष्टपणे दिसत नाही तो. त्यांच्यापर्यंत वेगळ्या वेगळ्या मीडियाने जेव्हा जातो तेव्हा युट्यूब सारखं भडक माध्यम लोकांसमोर नसतं. आणि एक लक्षात घ्या की आता म्हणजे कुठेजींना कल्पना आहे की IMD देखील हिंदी आणि इंग्लिश मध्ये रोज एक बुलेटिन देते. रोज आजच्या बुलेटिन मध्ये गोंदियाला व्यापलंय, आता हे मी 3 वाजता ऐकलं, म्हणजे दुपारी 2च्या दरम्यान ते बुलेटिन येतं आणि गोंदियाला व्यापलं. पण युट्यूबच्या बाबतीत मी असं म्हणे की गेले 2-3 वर्ष यश काय मिळालं अशा लोकांना, तर पाऊस पडतच होता आणि मग लोकांना वाटलं अरे बाबा यांनी सांगितलं आणि पाऊस पडला किंवा ही खूप लोक तयार झाले तसे, तर त्याला काही अर्थ नसतो, त्याला बेस नसतो फारसा. आणि ज्या वेळेला काही अडचणीच्या वेळी येतील त्यावेळेला असं लोक उघडे पडतील, फार दीर्घकाळ चालणार नाही, त्याच्यामुळे त्याची फार काळजी करावी असं वाटत नाही. मागच्या वर्षी जेव्हा अॅग्रोवनची सिरीज आपण केली त्यावेळेला दुष्काळ जेव्हा पडले तेव्हा पॅसिफिक मध्ये कशा प्रकारची वादळं 2015 तयार झाली, 3 शक्तिशाली वादळं होती आणि आपल्याकडे 46 दिवसांचा गॅप पावसाचा पडला होता. आणि अशा वेळेला हे प्रिडिक्शन करणारे लोक जे ते उघडे पडतील हे काही सोपं नाहीये, हे ते म्हणजे त्यांचा आगीशी खेळ. पण युट्यूब हा एक धंदा येऊन बसलेला आहे, व्हॉट्सअपचे मोठे ग्रुप्स लोक तयार करतात, त्याचे मेंबर्स करतात, याच्यामध्ये मागे काही कमर्शियल ऍक्टिव्हिटीज लोकांचे चालतात आणि त्याच्यातून लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा लोक प्रयत्न करतात. हे करताना त्यांनी निश्चित हे करावं, नॉलेज स्प्रेड करून करावं. पण चुकीचं माहीत नसलेली अर्धवट माहीत असलेली माहिती दुसऱ्या कोणाच तरी पाहून, मी काही काही युट्यूबर असे पाहिले की 5-5 व्हिडिओ अपलोड करतात वेगळ्या वेगळ्या डोमेनवरून आणि जो खरा ठरेल तो ठेवतात आणि बाकीचे काढून टाकतात, हेही बघितलेले मी. म्हणजे मला कृषी मंत्रालयातल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे निदर्शनास आणून दिलं, काही सिनियर वार्ताहरांनी मला हे सांगितलं की पट्टे रोज बदलतात, डोमेन्स बदलतात आणि पॉप्युलर नाव आहेत ते. समजा आपल्याकडे मराठीमध्ये निवृत्ती महाराज देशमुख अतिशय चालणारं नाव आहे, युट्यूबवर अतिशय पॉप्युलर, सहज विरंगुळा म्हणून, ज्ञान म्हणून, भक्ती म्हणून लोक लावतात. त्यांच्या नावाने काही चॅनल्स तयार केली गेले हॅशटॅग टाकून आणि मग त्यांचं नाव टाकलं की पुढे तो हवामानाचा अंदाज येतो, तो आपसुकपणे पाहिला जातो आणि मग लोक पोहोचतात. माझ्या नावाचा अॅग्रोवनच्या नावाचा देखील वापर झालेला मी पाहिला मागच्या, पण मी लगेच ती कंप्लेंट केली होती आणि मग ते दूर झालं. म्हणलं अरे बाबा असं मला, मी पूर्णपणे IMD वर अवलंबून आहे, याशिवाय जे ट्रॉपिकल हॅझार्ड पाहणारे आंतरराष्ट्रीय संघटना आहे त्याचे सबस्क्रिप्शन माझ्याकडे आहे. वेदर अँड रडार हे जे अमेरिकन चॅनल आहे त्याला मी फॉलो करत असतो, मग जगभरातली परिस्थिती आपल्याला समजते, त्यातून आपल्याला मेडन ज्युनियन ऑसिलेशनचे राऊंड आपल्याकडे कधी येतील, म्हणजे जास्तीचा पाऊस कधी पडणार आहे याचा अंदाज येतो. त्याप्रमाणे मी स्वतः शेतकरी आता शेतात बसून तुमच्याशी बोलतो, त्यामुळं शेवटी ज्याला म्हणतात आपल्या गावठी भाषेत की आतडं, या शेतीमध्ये आपलं गुंतलेलं आहे, मन गुंतलेलं आहे, धंदा गुंतलेला आहे, त्याच्यावर आपण अवलंबून आहोत. त्याच्यामुळं हे सकारात्मक पद्धती, आणि मी जे म्हणतो की आपण एका फार मोठ्या परंपरेची पाहिजे आहोत, त्या पद्धतीने याच्याकडे पाहिलं पाहिजे. युट्यूबवरती याचं नॉलेज कुणी पटकन देऊ शकेल असं शक्य नाही. आपल्याकडे फार मोठे डॉपलर रडार आहे, फार मोठी यंत्रणा आपली आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यामध्ये अतिशय चांगली हायरार्ची ज्याला म्हणतो वरपासून खालपर्यंत आपल्याकडे आहे, वेदर स्टेशन्स आपले आहेत, त्यांचा डाटा आपण गोळा करतो. आता बघा, आता ह्या क्षणाला मी जिथे बसलेलो आहे औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेला, इथं हवेचा दाब आहे 1004 आणि रामेश्वरमवर किंवा तमिळनाडूमध्ये हवेचा दाब आता आहे 1006 ते 1008. तिथे एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि IMD ने सांगितलं की इथं पाऊस पडणार आहे, मी क्रॉस चेक म्हणून पडताळून पाहिलं.
तर तिथं हवेचा दाब जास्त आहे आणि आपल्याकडे कमी आहे. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र दिशेने ढग येणार, याचा अर्थ लगेच माझ्यावर पाऊस पडेल असं नाही. समजा माझ्याकडे बाजूला कुठे परभणीला 1,000-2,000 हवेचा दाब झाला, किंवा तो हवेचा दाब पुण्यात झाला, किंवा कुठं अजून पूर्वेला नागपूरच्या दिशेने झाला किंवा जळगावच्या दिशेने झाला, तर हे बाष्प त्या दिशेने निघून जात. हवा नेहमी उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहते, त्याच्यामुळे जेव्हा आपल्या पूर्ण राज्यावरती हवेचा कमी दाब तयार होतो तो 1,000-1,002-998 आसपास येतो, तेव्हा आजूबाजूचं बाष्प आपल्या दिशेने. मान्सून सेट झाला म्हणजे काय, तर समुद्रावरचा हवेचा दाब जास्त असतो, समुद्र किनाऱ्यावर त्यापेक्षा कमी असतो, मध्य महाराष्ट्रामध्ये तेवून कमी असतो, मध्य प्रदेशमध्ये तेवून कमी असतो, फुटहिल्सला म्हणजे हिमालयन फुटहिल्सला तो अत्यंत कमी असतो. हा मान्सून आपण देशभर पोहोचला असं म्हणतो, हा एक उतार तयार करतो समुद्रापासून हिमालयापर्यंत, आणि मग ह्या हा तयार झालेला उतार सातत्याने 60-70 दिवस आपल्याकडे मॉइश्चर आणतो आणि त्याला आपण पावसाळा म्हणतो. त्यामुळे ही सुद्धा गोष्ट शेतकऱ्याच्या मुलांनी लक्षात घ्यावी की हा सेट झाल्यानंतर जो पाऊस येणार आहे आपल्याकडं त्याचा काउंट त्याचा आपल्या स्टेशनला म्हणजे आपण ज्या भागात राहतो त्या 120 दिवसांपैकी किती दिवस पाऊस पडतो, तर महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या स्टेशनला साधारण 32 दिवसापासून तर 112 दिवसांपर्यंत कोकणामध्ये पाऊस पडतो 120 दिवसात. म्हणजे कोकणात मी काही कारण नोकरी केली त्यावेळेला पाहिलं होतं की 7 जूनला सूर्य पाहिला तो 23 सप्टेंबरला पाहिला, त्या दरम्यान मला सूर्यच पाहायला मिळाला नव्हता, इतका पाऊस तळ कोकणात पडतो. म्हणजे आपण ज्या जिथं राहतो तिथलं ग्राउंड ट्रुथिंग ज्याला म्हणतो, ग्राउंड ट्रुथिंग म्हणजे आपल्या परिस्थितीमध्ये बिहेवियर पावसाचं कसं आहे की गेल्या आपण तुमच्या तहसीलला तुम्ही गेलात तर तुम्हाला 40-50 वर्षातला डेली रेनफॉल सहज मिळेल, सहज उपलब्ध होईल. मग हा जर तुम्ही पाहिला तर तुमच्या असं लक्षात येईल की आपल्याकडे एकूण 120 दिवसातल्या पावसाळ्यातल्या 130 दिवसातल्या पावसाळ्यातला पाऊस किती पडतो. मागच्या वर्षीपासून आपल्या कृषी विद्यापीठांनी एक गोष्ट अधिकृत घोषित केलेली की पावसाळा 7 दिवस लांबलेला आहे, म्हणजे आपण जे सप्टेंबरला संपतो म्हणतो तो अधिकृतपणे त्यांनी सांगितले की 7 ऑक्टोबरपर्यंत. हे सुद्धा शेतकऱ्यांनी आता शेती करताना हार्वेस्टिंग करताना लक्षात ठेवतो. पण सोशल मीडियावर फारशी आणायला आपण चर्चा करू आणि ऍग्रोवनच्या माध्यमातून जे काम करतो आपण त्याची रीच खूप चांगली आहे आणि सस्टेनेबल काम आपण करावं, याचा ओवापो किंवा त्याचा फार एक नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. या युट्यूबर्सनी सांगितलं 1 जूनला पाऊस येणार आहे, 7 जूनला पेरणी होणार आहे. आता मी त्याच्यातले काही लोकांचे आता फ्रेश आज दुपारचे व्हिडिओ त्यांनी टाकले, ते डोमेन्सवर पाहिलेले, इथे म्हणतात की आता खूप पाऊस होणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये. म्हणजे IMDचं बघायचं, IMDचे प्रिडिक्शन पाहायचे आणि ते मॉडिफाय करायचे भडक पाहिजे, ते कुठे ज्यांनी सांगितलं ते चालू आहे. पण हे लोकांच्या लक्षात येईल अशा गोष्टी फार काळ चालत नाही. आपण ऍग्रोनॉम ही एक अत्यंत वैज्ञानिक चळवळ आहे आणि त्या चळवळीला आपण अडेंट राहू, याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्यातल्या ज्या चुका आहेत त्या सुधारून याच्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करू. सायंटिफिक कम्युनिटीचं किंवा वैज्ञानिक विचार करणाऱ्यांचं तेच कर्तव्य असतं, तेच करत राहिलं पाहिजे. म्हणजे बाकी त्यांच्या चुका पाहण्यापेक्षा आपल्या एरर्स आपण दुरुस्त करू, IMDलाही सांगू किंवा तुमचे एरर्स दुरुस्त करा आणि यापेक्षा जास्त चांगला वैज्ञानिक अनुभव घेत आपण शेतकऱ्यांसोबत पुढे जाऊ असं मला वाटतं. आणि अगदी बरोबर मला तर वाटतं दोघांना पण की आता आपले ज्या पद्धतीने बऱ्याच वेळा पाऊस झाला तर तुम्ही IMDला तुम्ही हे करत नाहीत, पण पाऊस झाला जर नाही किंवा अति पाऊस झाला तर तुम्ही IMDला सॉफ्ट टार्गेट करता, तर IMDचं काम खूप मोठ्या लेवलला चाललेलं असतं आणि त्यांची ते उलट उत्तर देत नाही म्हणून तुम्ही त्यांना सॉफ्ट टार्गेट करता. तर आपण IMDचे जे काही अंदाज आहे ते प्रॉपर बारकाईने पाहिले पाहिजेत एवढीच फक्त मला एक विनंती करायची आहे. आणि त्यासाठी तुम्ही ह्या ज्या काही पुणे नागपूर मुंबई आणि दिल्ली या 4 जे काही संकेतस्थळं आहेत त्या संकेतस्थळांना वारंवार भेट दिली पाहिजे एवढं शेतकऱ्यांना मला एक आवाहन करायचं. आणि बरोबर अरे मला एक गोष्ट सांगायची याच्यामध्ये, एक गोष्ट मी सांगतो की आपल्याकडे कसं आहे की ड्यू पॉइंट असतो, ड्यू पॉइंट म्हणजे पाऊस पडण्यासाठीची शक्यता किती डिग्री आहे ती एक शक्यता असते, ह्युमिडिटी आहे म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा अगदी 90-95% पुढे ह्युमिडिटी असते, हवेचे दाब कमी झालेले असतात. हे 3 पॅरामीटर लक्षात घ्या. म्हणजे समजा मराठवाड्यात पाऊस पडणार असं सांगितलं आणि माझ्याकडे हवेचा दाब 1,006 पुढे आहे तर मी हे लक्षात घेतलं पाहिजे की माझ्या स्टेशनला पाऊस येणार नाही. पण हे हवेचे दाब आणि आर्द्रता हे आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा अभ्यास आणि कोरिलेशन करणं आपण शिकायला पाहिजे आणि त्याची चर्चा करायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की लगेच सगळ्यांच्या लक्षात येईल आपण बोललो म्हणजे, पण याची आपले जे वैज्ञानिक मंच आहेत, कृषी विज्ञान केंद्र आहेत, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प आहेत, कृषी विभाग आहे, इतर चांगल्या NGO याच्यात काम करणारे लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, यांच्या चर्चेमध्ये हे विषय आले पाहिजेत. आणि ह्या हे पॅरामीटर्स आपण अभ्यासात गेलो तर कुठे जसं म्हणले त्याप्रमाणे जास्त अॅक्युरसी तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये आणतात. अनिल आता आपण या चर्चेतून बघितलं की म्हणजे दोघंही अमोल कुठे असतील किंवा मग उदय देवळांकर सर असतील, हे दोघं हवामान आणि शेती आपली पिकं त्याच्या संदर्भात मागील अनेक वर्षापासून देवळांकर सरांचा अभ्यास अनुभव तर खूप मोठा आहे, सतत दरवर्षी हे त्याचा ट्रॅक ठेवत असतात. ही चर्चा मुद्दामून यासाठी घेतली की मागच्या जसा मान्सून दाखल झाला 2 दिवसांपूर्वी
जे काही माध्यमांमध्ये चर्चा चालल्या होत्या किंवा आमच्या अॅग्रोवनच्या युट्यूब आणि फेसबुक चॅनलला सुद्धा शेतकऱ्यांच्या कमेंट्स येत होत्या की मान्सून दाखल झाला पण परंतु आमच्याकडे पाऊस नाहीये, आयएमडीला दोष देत होते किंवा हवामान विभाग हवामान अंदाज व्यवस्थित देत नाहीत म्हणून, आणि नेमकं शेतकऱ्यांनी या परिस्थितीमध्ये पॅनिक न होता किंवा घाबरून न जाता, कारण आता परिस्थिती अशी आहे की उठतूट बरेच हवामानाच्या विषयी चुकीचं वार्तांकन केलं जातं. दोघही जाणकारांनी आपल्याला सांगितलेलंच आहे, दोघांनी हे स्पष्ट केलं की येणाऱ्या काळामध्ये 15 दिवसात आपल्याकडे चांगला पाऊस होईल, पेरणी योग्य परिस्थिती निर्माण होईल, तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी व्यवस्थित अंदाज घेऊन पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. दोघांनी सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना विशेषतः हे सांगितलं की आपण अचूक हवामान अंदाज कसा स्वतः सुद्धा चेक करतो, त्याचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म कुठले आहेत, आपण कुणाच्याही चुकीच्या वार्ताकाला बळी जर पडलो नाही तर आपलं पीक संरक्षण जे आहे, आपलं उत्पादन जे आहे ते आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो, त्यासाठी फक्त आपल्याला थोडंसं जागरूक व्हावं लागेल, थोडं टेक्निकल सावे व्हावं लागेल. जे काही आपल्या आयएमडी आहे त्याच्या वेगवेगळ्या जे काही वेबसाईट आहेत त्याच्यावरती आपण भेट दिली तर हिंदी आणि इंग्लिश मध्ये ते उपलब्ध आहे हे देवळांकर सरांनी आपल्याला इथं सांगितलं, अमोल कुटेंनी आपल्याला इथं सांगितलं. तुम्हाला जर त्याबाबत काही अडचणी आल्या तर तुम्ही याच व्हिडिओच्या कमेंट खाली तुम्ही लिहू शकता की तुम्हाला काय अडचणी आली, त्याच्यावर आम्ही नक्कीच तुम्हाला उत्तर देऊ. दोन्ही जाणकारांना सुद्धा विनंती करू की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर शेतकऱ्यांना द्यावं म्हणून. ज्या दोन्ही जाणकारांनी आपल्याला या चर्चेसाठी आज वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या दोघांचेही आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद कुठे सर.